नमस्कार, आपण पाहत आहात पुणे लाईव्ह न्यूज। पाहूयात आज दिवसभरातील ठळक घडामोडी। मोटारसायकल चोरांची टोळी जेरबंद, 25 दुचाक्या हस्तगत, चाकण पोलिसांची कारवाई। चाकण पोलिसांनी मोटारसायकल चोरी करणारी टोळी जेरबंद केली असून त्यांच्याकडून तब्बल 12,50,000 रुपये किमतीच्या 25 चोरीच्या दुचाक्या हस्तगत करण्यात आल्या आहेत। या प्रकरणी अटक करण्यात आलेल्या तिघांवर चाकण, निगडी, शिक्रापूर आणि कोतवाली अहमदनगर आदी पोलीस ठाण्यांमध्ये 13 वेगवेगळे गुन्हे दाखल आहेत। अशोक मधुकर सोनवणे राहणार राळेगण, थेरपाळ तालुका पारनेर जिल्हा अहमदनगर, फारूक अन्सार पठाण राहणार चाकण तालुका खेडव, योगेश प्रकाश वटांबे राहणार बालाजीनगर चाकण तालुका खेड जिल्हा पुणे, अशी या प्रकरणी अटक करण्यात आलेल्या तिघांची नावे आहेत। चाकण पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक वैभव शिंगारे व तपास पथकास माहिती मिळाली की रेकॉर्डवरील गुन्हेगार अशोक सोनवणे तसेच फारूक पठाण व योगेश प्रकाश वटांबे हे मोटारसायकल चोरीकरिता साबळेवाडी व मेदनकरवाडी चाकण परिसरात येथे येणार असल्याची खात्रीशीर बातमी मिळाली। त्यातील आरोपी अशोक सोनवणे हा भोसे चाकण येथील चोरीची मोटारसायकल घेऊन फिरत असताना त्यास सापळा लावून तपास पथकाने ताब्यात घेतले। सदर आरोपीकडे तपास केला असता रेकॉर्डवरील आरोपी अशोक सोनवणे याने यापूर्वी वेळोवेळी चाकण पोलीस ठाणे व इतर पोलीस ठाणे हद्दीतून चोरी केलेल्या 19 हिरो होंडा कंपनीच्या स्प्लेंडर व स्प्लेंडर प्लस मोटारसायकल पोलिसांनी हस्तगत केल्या। तसेच अटक केल्यानंतर सदर आरोपीकडे तपास केला करून आरोपी फारूक पठाण व योगेश वटांबे यांनी चाकण परिसरातून चोरलेल्या स्प्लेंडर प्लस, TVS, अपाचे आदी विविध कंपन्यांच्या 25 दुचाक्या जप्त करण्यात आल्या। पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालया अंतर्गत चाकण पोलीस ठाणे हद्दीमध्ये मोठ्या प्रमाणात औद्योगिक क्षेत्र असल्याने अज्ञात व्यक्तींकडून मोटारसायकल चोरी होत होत्या। मोटारसायकल चोरीबाबतचे गुन्हे उघड करण्याच्या सूचना पोलीस आयुक्त अंकुश शिंदे यांनी दिल्या होत्या। त्यानंतर याबाबत तपास पथके तयार करून सदरची कारवाई करण्यात आल्याचे चाकणचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक वैभव शिंगारे यांनी सांगितले। सदरची कारवाई पोलीस आयुक्त अंकुश शिंदे, अप्पर पोलीस आयुक्त संजय शिंदे, पोलीस उपायुक्त मंजक इप्पर, सहायक पोलीस आयुक्त प्रेरणा कट्टे यांच्या सूचना व मार्गदर्शनाखाली चाकणचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक वैभव शिंगारे, गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अनिल देवडे, सहायक निरीक्षक प्रसन्न जराड, सहायक पोलीस निरीक्षक विक्रम गायकवाड तसेच सुरेश हिंगे, हनुमंत कांबळे, प्रदीप राळे, निखिल वरपे आदींच्या पथकाने ही कारवाई केली। अमेझॉनच्या दरोड्याची तयारी, चौघे ताब्यात, वराळ येथे कारवाई। चाकण MIDC मधील वराळे तालुका खेड येथे अमेझॉन कंपनीच्या मोठ्या वेअरहाऊसवर दरोडा टाकण्याच्या तयारीत असलेल्या चौघांना पोलिसांनी शितापीने ताब्यात घेतले आहे। ताब्यात घेण्यात आलेल्यांमध्ये चौघांचा समावेश असून त्यातील 2 अल्पवयीन आहेत। महाळुंगे पोलिसांनी सदरची कारवाई काल रात्री 10:00 सुमारास केली आहे। सागर राहुल खेडकर वय 20 राहणार भोसरी, महेश कान्हा राजपूत वय 19 राहणार भोसरी यांना अटक केली असून त्यांच्या 2 अल्पवयीन साथादारांनाही पोलिसांनी ताब्यात घेतले आहे। मात्र यातील भीष्मा उर्फ झिंगरू शंकर राठोड हा अद्याप फरार असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे। महाळुंगे पोलिसांना मिळालेल्या माहितीवरून वराळेगावच्या हद्दीतील कॉर्निंग कंपनीच्या जवळ सापळा लावून आरोपींना अटक केले। यावेळी त्यांच्याकडे लोखंडी रॉड, लोखंडी कटावणी व कोयता, लोखंडी पाईप तसेच दुचाकी असा 29,250 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला। पोलिसांनी आरोपींकडे अधिक तपास केला असता ते वराळे येथील अमेझॉन कंपनीवर दरोडा घालण्याच्या तयारीत असल्याचे त्यांनी सांगितले। महाळुंगे पोलीस अधिक तपास करत आहेत। मोबाईलद्वारे ऑनलाईन रम्मी म्हणजेच पत्त्यांचा जुगार जीवावर बेतल्याची घटना खेड तालुक्यात राजगुरुनगर या ठिकाणी समोर आली आहे। मोबाईलद्वारे ऑनलाईन रम्मी खेळण्याचा नाद लागला, पालकांना माहिती न देता मोठी रक्कमही हरला। त्याने हात उसने करीत तसेच वेगवेगळ्या ठिकाणी कर्ज घेऊन आर्थिक अडचणीत आल्यानंतर देणेदार घरी येऊ लागले। त्या नैराश्यातून युवकाने गळफास लावून आत्महत्या केल्याची खळबळजनक घटना राजगुरुनगर परिसरामध्ये घडली आहे। हा युवक 31 जुलैला घरातून निघून गेला होता, तशी पोलीस ठाण्यात तक्रारही दाखल करण्यात आली होती। झटपट श्रीमंत होण्याच्या ऑनलाईन रम्मीसारख्या चुकीच्या मार्गावर अनेकांना आर्थिक संकटाचा सामना करावा लागत असल्याचं चित्र समोर येत आहे। पालकांनी ऑनलाईन खेळ आणि गेम खेळणाऱ्या मुलांवर लक्ष देण्याची आता गरज निर्माण झाली आहे। चाकण शुक्रपूर रस्त्यावर अपघातांचं सत्र सुरूच असून आज पहाटेच्या वेळी साबळेवाडी घाटात कंटेनर आणि ट्रकची समोरासमोर धडक झाल्याची घटना समोर आली आहे।
स्क्रॅपनं भरलेला ट्रक चाकणवरून शुक्रापूर बाजूकडे जात असताना समोरून येणाऱ्या कंटेनरच्या आणि भंगार माल घेऊन जाणाऱ्या ट्रकची जोरदार धडक होऊन हा अपघात झाल्याचं प्रत्यक्षदर्शी नागरिकांनी सांगितलं. या परिसरात अपघातानंतर काही वेळ वाहतूक कोंडीही झाली होती. चाकणजवळील मेदनकरवाडी येथं ध्वजारोहणावरून सोमवारी 15 ऑगस्ट रोजी सकाळी ग्रामपंचायतीच्या 2 गटात तणाव निर्माण झाल्याची घटना समोर आली आहे. मेदनकरवाडी येथील जिल्हा परिषदेच्या शाळेतील ध्वजारोहणावरून सदरचा वाद झाला, त्यामुळे पोलिसांना बोलवण्यात आलं. त्यानंतर पोलिसांच्या मध्यस्थीनं वाद मिटवून ध्वजारोहण करण्यात आलं. मेदनकरवाडी येथील जिल्हा परिषदेच्या परशालेत उपसरपंच संभाजी मेदनकर यांच्या हस्ते झेंडा फडकवण्यात येणार होता. त्याला विरोधी गटातील माजी उपसरपंच सलोनी मेदनकर, ॲडव्होकेट संकेत मेदनकर, रवींद्र मेदनकर यांनी आणि इतरांनी तीव्र विरोध केला. घटनास्थळी पोलीस आल्यानंतर दोन्ही गटाशी चर्चा करून प्रशालेचा झेंडा मेदनकरवाडीचे सरपंच अमोल साळवे यांच्या हस्ते फडकवण्यात आला. पोलिसांची शिष्टाई, ग्रामपंचायतीचे पदाधिकारी आणि ग्रामस्थ यांची संयमी भूमिका यामुळे अवघ्या काही वेळात मेदनकरवाडीमध्ये निर्माण झालेला हा तणाव निवळला. खेड तालुक्यात मंगळवारी देखील ठिकठिकाणी मध्यम ते मुसळधार पावसाच्या सरींनी हजेरी लावली. भामा आसकट धरणाचे जलपूजन आज आमदार दिलीप मोहिते पाटील यांच्या हस्ते संपन्न झालं. संततधार पावसामुळे भामा आसकट धरण 100% भरलंय. दरवर्षीप्रमाणे याही वर्षी जलाशयाचं पूजन करण्यात आलं. महसूल विभागाच्या वतीनं राजगुरुनगर शहरातील स्वातंत्र्यपूर्व काळातील संस्थानांना गौरवण्यात आलं. जिल्हा परिषदची स्थापना कैलासवासी परशुराम भगिरे तापटे यांनी 1931 साली स्थापन केल्यानंतर राजगुरुनगर सहकारी बँकेचं अनमोल असं योगदान या संपूर्ण महात्मा गांधी विद्यालय महसूल प्रशासनात 2021-22 मध्ये उत्कृष्ट काम केल्याबद्दल अर्चना रोकडे, संकेत सुनील तनपुरे, राजेंद्र विद्याधर, दत्तात्रय हरगडे, बबन लंघे श्याम वाडेकर, शरद दाते, विष्णू रूपनवर, अमोल श्रीलार, दीपक कटके, सतीश पवार, विकास नरवडे, माणिक क्षीरसागर, महेंद्रसिंग ठाकूर, बाळासाहेब जाधव यांना सन्मानपत्र देऊन गौरवण्यात आलं. खेड तालुक्यातील सर्व मतदारांची मतदान ओळखपत्र आधार कार्डला लिंक करण्याची मोहीम गुरुवारी 18 ऑगस्ट रोजी सर्व गावातील मतदान केंद्र निहाय राबवण्यात येणार असल्याची माहिती तहसीलदार डॉक्टर वैशाली वाघमारे यांनी दिली आहे. खेड तालुक्यातील मोई येथे धास अर्बन निधी लिमिटेड पुणे शाखेचा शुभारंभ खेडचे आमदार दिलीप मोहिते पाटील यांच्या हस्ते मंगळवारी 16 ऑगस्ट रोजी करण्यात आला. स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्तानं शिरूरचे खासदार डॉक्टर अमोल कोल्हे यांच्या वतीनं महारक्तदान शिबिराचं आळंदीमध्ये आयोजन करण्यात आलं होतं. आळंदीत रक्तदान शिबिरात 40 रक्तदात्यांनी रक्तदान केलंय. खेड तालुक्यात कुरकुंडी येथे सामाजिक कार्यकर्ते दत्ता खांडे भराड यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आलं. यावेळी सरपंच सागर जावळे आणि ग्रामस्थ उपस्थित होते. चांडोल येथील पशुपालक शेतकऱ्यांच्या 2 म्हशी अज्ञात चोरट्यांनी लंपास केल्या. प्रकाश ज्ञानेश्वर सावंत वय 52 धंदा शेती राहणार चांडोली तालुका खेड यांनी याबाबत खेड पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. संबंधित शेतकऱ्याचे सुमारे 70,000 रुपयांचं नुकसान झालंय. खेड तालुक्यात खरपुडी भागात वस्ती येथील वीज वितरणाचा भोंगळ कारभार समोर येत असून अशा धोकादायक ठिकाणी झाकण बसवण्याची मागणी सध्या स्थानिक करत आहेत. शिवसेनेचे खासदार राजन विचारे यांनी आज चाकण येथे स्वर्गीय आमदार सुरेशभाऊ गोरे यांच्या कार्यालयास भेट दिली. यावेळी शिवसेनेचे जिल्हा संघटक राहुल गोरे, तालुका प्रमुख रामदास धनावटे आणि तालुक्यातील शिवसैनिक मोठ्या संख्येनं उपस्थित होते. आदरणीय पक्षप्रमुख उद्धव ठाकरे साहेब यांनी नुकतीच 4-5 दिवसापूर्वी जिल्हा संघटक म्हणून राहुल शेठ गोरे यांची नियुक्ती केली आणि त्यांच्या सर्व पदाधिकारी जे नवीन आता जे युवा सेना आणि बाकी इतर संघटनेचे पदाधिकारी
यांची भेट सुद्धा घेतली आणि मला विश्वास आहे की जसं आमच्या आदरणीय आमदार साहेबांनी या जिल्ह्यासाठी काम केलं तसेच काम ही सर्व मंडळी करतील त्यांचा आशीर्वाद तर आहेच आणि ज्या भूमीमध्ये आपण या ठिकाणी आहात मला वाटतं भीमाशंकरच्या पवित्र भूमीमध्ये आपण आहात आणि ज्यांच्या जे थोर क्रांतीवीर होऊन गेले ते राजगुरू त्यांच्यासुद्धा आपण नगरीत आहात तर मला नक्की विश्वास आहे येणाऱ्या काळामध्ये शिवसेना या महाराष्ट्रामध्ये परत नंबर वन होईल असा विश्वास या ठिकाणी। स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त हर घर तिरंगा उपक्रम सर्वत्र उत्साह साजरा झाला मात्र तिरंगा ध्वज घरावरून नेमका कधी उतरवायचा याबाबत नागरिकांमध्ये संभ्रम असल्याचं राष्ट्रध्वजाचा अपमान होत असल्याची टीका करण्यात येते आहे। खेड तालुक्यात काळूस इथं सर्व पक्ष कार्यकर्ते एकत्र आले होते त्यावेळी त्यांनी या उपक्रमाबाबत नाराजी व्यक्त केली। आज आपण जर तिरंगाचा जर तो कापडा पाहिला कापड पाहिलं तर ते स्वदेशी कापड नव्हते ते टेरिकॉट कापड होते आणि चायना वरून आलेले काही झेंडे होते ह्या सुद्धा गोष्टीचा विचार करायला पाहिजे आणि म्हणून आपण हुतात्म्याचं बलिदान वाया घालवतो की काय असा प्रश्न ह्या भारतीय नागरिकांना निर्माण झाल्याशिवाय राहणार नाही आणि हा झेंडा कधी काढायचा अजूनही घराघरावर झेंडा दिसतात घरा प्रत्येक झेंड्याची दुरावस्था आपल्याला पाहायला मिळते आणि म्हणून माझी नम्र विनंती आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांना आणि प्रशासनाला की जे झेंडे अजून प्रत्येकाच्या घरावर दिसत आहे त्या स्थानिक स्वराज्य संस्थेला आपण आदेश काढावा आणि सर्वांनी झेंडे उतरण्यासाठी आदेश द्यावा। देशाच्या स्वातंत्र्य दिनाचा 75वा वर्धापन दिन सोमवारी 15 ऑगस्ट 2022 रोजी खेड तालुक्यात जल्लोषात साजरा झाला। ठिकठिकाणी स्थानिक मान्यवरांच्या हस्ते ध्वजवंदन करण्यात आलं। आझादी का अमृत महोत्सव निमित्त तालुक्यात सर्वत्र अत्यंत उत्साहपूर्ण वातावरणात ध्वजारोहण प्रभात फेरी सांस्कृतिक कार्यक्रम करण्यात आले। याबाबतचा संपूर्ण खेड तालुक्यातील विविध गाव वाड्या आणि वस्त्यांवरील धावता आढावा फोटो आणि व्हिडिओ या माध्यमातून घेऊयात। निर्भीड आणि निपक्ष पत्रकारिता याच बरोबर माहिती आणि मनोरंजन यांचा सुरेख संगम आपणासाठी घेऊन येत आहोत पुणे लाईव्ह या मराठी चॅनल वरून। यासाठी आमच्या पुणे लाईव्ह या युट्यूब चॅनलला लाईक करा आणि बेल आयकॉन समोरील बटन दाबून पुणे लाईव्ह परिवाराचा हिस्सा बना। धन्यवाद।